नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा एक नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो मित्रांनो जशी तुमची बऱ्याच जणांची मला कमेंट बॉक्स मार्फत मी बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्हाला जर कुठलीही गोष्ट पाहिजे नवीन टॉपिक पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाका ज्या पॉईंटवर जास्त कमेंट्स येतील त्या पॉईंट्सवर आपण नक्कीच इथून पुढे येणार आहे अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया सध्या काय झालंय मार्केट पडलेलं थोडा थोडं बाउन्सबॅक घेतलेला आहे बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ अजूनही निगेटिव्हमध्ये आहेत काही लोकांना नवीन शेअर्स घ्यायचे आहेत काही लोकांना ॲव्हरेजिंग करायचे आता बरेच जण कन्फ्युजिंग कंडिशनमध्ये तर नक्कीच आज मी एक टेक्निक एक स्ट्रॅटजी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकल्यानंतरनं ती शिकल्यानंतरनं तुमच्या कितीतरी शंका ऑटोमॅटिकली दूर होतील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा गामात आहात गडबडीत आहात तर पॉज करा निवांत वेळ मिळेल त्यावेळी पहा कारण आपल्याला कुठलीही माहिती अर्धवट घ्यायची नाही कारण ती माहिती आपल्याला घातक ठरू शकते तर चला मित्रा मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आज आपण पाहणार आहे की कोणताही शेअर्स पडणार की वाढणार हे एका मिनटामध्ये कसं ओळखायचं याच्या आधी मी तुम्हाला विविध स्ट्रॅटेजी आधीही बोललो होतो आज थोडं एक त्याच्यातलंच एक वेगळं टेक्निक इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे खूप आवडेल त्यामुळे डिटेल बाय डिटेल सगळं तुम्हाला मी इथून देण्याचा प्रयत्न करणार आहे काय इन्साईट्स आहेत काय महत्वाचे पॉईंट्स आहेत आपण इथे क्लिअर करून घेऊया तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी मी सांगेन ही जी काही माहिती या व्हिडिओमधून मी तुमच्याशी शेअर करेल ती फक्त ना फक्त एक शैक्षणिकदृष्ट्या असेल हा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल त्यामुळे जे काही शिकाल ते तुमच्या नॉलेज बरोबर यूज करा नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील ओके चला व्हिडिओला सुरुवात करूया की कोणताही शेअर्स वाढणार की पडणार आपण क्विक मध्ये कसं ओळखू शकतो हे आज शिकणार आहे तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला रिक्वेस्ट करेल सगळ्यात आधी भेट दिली असेल कि किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करा जर तुम्हाला असाच नवीन नवीन कंटेंट पाहायचा असेल तर जेणेकरून क्विक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आणि एक गोष्ट नक्की सांगतो जाताना तुम्हाला व्हिडिओ पाहिड्यावर नक्कीच आवडेल तुम्ही लाईक करून जाऊ शकता जाता, जाता जाता ओके चला व्हिडिओला सुरुवात करूया कशा प्रकारे शेअर्स बघायचे काय करायचं त्याच्या आधी काही छोटी माहिती तुम्हाला येते मी शेअर्स करणार शेअर करणार आहे ती आधी ऐकून घ्या म्हणजे तुम्हालाही समजेल की कुठल्या गोष्टी आपण कशा बघणार आहोत ते त्याच्यासाठी आपल्याला इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मी याच्या आधी आर एस आय बाबत सांगितलं होतं बरोबर आपण आर एस आय बाबत शिकलो होतो किंवा वर वर क्लिक करा आर एस आयचा व्हिडिओ आधी पाहून घ्या कारण ती जर माहिती असेल तर अजून तुम्ही इफेक्टिव्हली काम करू शकता ओके ऑलरेडी त्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे कार्ड्सवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी ती माहिती दिलेली आहे ओके तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये आर एस आय हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नॉर्मली आर एस आय नाव हो सगळ्यांनी ऐकलं असेल ओके याला बोलतो आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा तुम्हाला कुठल्याही स्टॉकची स्ट्रेंथ दाखवायचं काम करतो आपल्याला काय महत्वाचं आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा आर एस आय मध्ये महत्वाची लेवल काय असेल बघा तर आर एस आय जो पण असतो तो एकतर लोएस्ट असेल झिरो आणि हायएस्ट असेल हंड्रेड ओके दोन गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये पण एक जी नॉर्मल गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल काय तर तीसच्या खाली जर आर एस आय असेल तर त्याला बोलतो आपण ओव्हरसोल्ड किती तीसच्या खाली बरोबर आणि जर तो सत्तरच्या वर असेल तर त्याला बोलतो आपण ओव्हरबॉट कंडिशन एक साधा सिम्पल रूल थे लक्षात ठेवा ओके ओव्हरबॉट काय आणि ओव्हरसोल्ड काय आता ओव्हरबॉट म्हणजे काय असतं बघा की कुठलाही स्टॉक खूप सारा वाढला की ओव्हरबॉट झोन मध्ये जातो म्हणजे काय तर आता इथून त्याची वाढायची क्षमता थोडी कमी झालेली असते किंवा त्याला आपण हायली बुलिश म्हणतो याचा अर्थ फक्त लक्षात ठेवा असं अजिबात नसतो की झोन झोनमध्ये म्हणजे तुम्ही लगेच आहे नाही तर ते आपण कसं करायचं तिथे पाहणार आहे आणि ओव्हरसोल्ड म्हणजे आता खूप सारा पडलाय इथून एक चान्स आहे त्याला बाउन्स बॅक घ्यायचा इथून एक चान्स असतो सत्तरच्या वर खाली पडायचा याच्या अपोजिट तीसच्या खालून चान्स असतो एक बाउन्स बॅक देण्याचा ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर ही समजली आर एस आय ची गोष्ट याच्यानंतर ना थोडे एक कॅन्डल सांगणार आहे मी तुम्हाला लक्षात ठेवा कॅन्डल्स मध्ये कॅन्डल स्टिक अनालिसिस मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की एक इंगलफिंग कॅन्डलचा प्रकार असतो इंगल्फिंग मध्ये बुलिश इंगल्फिंग आणि बिहेरी सिंगल फिंग या दोन्हीपैकी आपल्याला आपल्या वापर करणार ओके लक्षात ठेवा याच्यामध्ये कॅन्डलची बॉडी मोठी असते तुमच्या ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर ही गोष्ट पण आता मी इथून रब करून टाकतो लक्षात ठेवा ह्या स्ट्रॅटजीमध्ये आपल्याला उपयोग कशाचा काय आर एस आय आणि तुमची कॅन्डल ह्या दोन गोष्टींचाच आपण इथे वापर करून घेणार आहोत आता याच्यानंतर ना आपण थोडं जाऊया चार्ट्सवर आता मी इन डिटेलमध्ये जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत तर आपण थोडं चार्ट्सवर जायचा प्रयत्न करूया ओके जेणेकरून तुम्हाला इन डिटेलमध्ये ह्या गोष्टी समजतील इथे स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं तर दोन गोष्टी दिसतील एक चार्ट आहे एक आर एस आय आर एस आय कसा ऍड करायचा तर तुम्ही ते इंडिकेटर्स मध्ये जाऊ शकता आर एस आय टाईप केलं की डिफॉल्ट सत्तर तीसच असतो तो डिफॉल्टच वापरा विविध स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टींचा वापर करायचा आहे ओके आता इथे बघायचंय काय तर नॉर्मली कुठे स्टॉक आहे याच्यापेक्षा पडलाय का वाढला ह्या दोन कंडिशन म्हणजे ज्यावेळी पण तीसच्या खाली असेल किंवा ज्यावेळी पण सत्तरच्या वर असेल ह्या दोन कंडिशनच ह्या टेक्निकमध्ये आज आपण वापरणार आहे ओके तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी पण तो समजा आता इथे तो डायरेक्ट निपटी पश्चिमे निपटीचा असेल अॅनालिसिसमध्ये थे आता दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा की बघा मार्केट पडणार याच्या आधीच तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे चेक करा इथे आर एस आय नॉर्मली सेव्हन्टी ही जी लाईन दिसते रेड लाईन ही सत्तरची आहे खाली जी ग्रीन लाईन दिसते ती तुमची थर्टीची आहे म्हणजे त्याच्या खाली असेल तर तुम्हाला तो ओवर सोड दाखवेल जर तो सत्तरच्या वर आहे आणि तिथे अशी इंगल्फिंग किंवा मारबोजू किंवा इथे पण बनवली दिसते इंगल्फिंग कॅन्डलचा प्रकार आहे अशा कॅन्डल्स असतील तर तिथून तुम्हाला तो दाखवतो की मला पडायचंय मी पडणार आहे खाली ही सिंपल गोष्ट इथे लक्षात ठेवा जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा एखादा स्टॉक आहे समजा मी सगळ्यात आधी निफ्टीचं अनालिसिस करून तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये बघा आता इथे निपटी खूप सारी पडली होती जवळपास तीस पैसे आला मोठे मोठे स्टॉक्स स्ट। जे असतात ओके निपटी फिफ्टीतले तर नॉर्मली ते जास्त काळ तीसच्या खाली राहू शकत नाहीत किंवा राहत नाहीत ही गोष्ट पण तुम्हाला इथं महत्वाची आणि नोट डाऊन करून घ्या ज्या पण काही सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हाला मेन्शन करतोय त्या लक्षात ठेवा इथे तीस पशी आलेला आहे एस आय आणि इथे इंगल फिंग बनवली याला बोलायचं बुलिश इंगल्फिंग फिंग जी ग्रीनमध्ये आता डिटेल कॅन्डल ॲनालिसिस कसं करायचं याचे पण आपले खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या कोर्सेसमध्ये तर अगदी इन डिटेलमध्ये आपण प्राइस ऍक्शन शिकवतो हो म्हणजे अगदी एक कॅन्डल बघून पण तुम्ही कसा ट्रेड घेऊ शकता हे तुम्हाला आपल्या कोर्समधून शिकायला मिळतं प्लस आपण इथेही डिटेलमध्ये देणार आहे काळजी करू नका ओके इथे बघा आर एस आय तीस पशी आला आणि इथे बुलिश इंगल्फिंग बनवला याचा अर्थ मार्केटने दाखवून दिलं की आता आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही अशा कंडिशन्सला खरेदीचा विचार करू शकता नवीन जर एंट्री करणार असाल तर किंवा ऑलरेडी तुमच्याकडे स्टॉक आहेत तर छोटं छोटं पार्शियल मी बऱ्याच वेळेला बोलतो की पार्शियल बाईंग करा ॲव्हरेजिंग करा तर अशा कंडिशन्सला तुम्ही ॲव्हरेजिंगचा विचार करू शकता ही झाली पहिली गोष्ट याच्यामध्ये ओके अजून खूप सारे कंडिशन दिसतील ओके आता इथे पण ऍक्च्युली त्याने बनवलंय आणि त्याच्यानंतर त्या बर वर गेला दिसतोय इथे बघा मार्केट पडलं इथून जोरदार वरच्या दिशेने आत्ताची जी रॅली मिळते त्या रॅलीमध्ये बरोबर मार्केट नाही ते बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना इथून मार्केट बाउन्सबॅक झालं डोजी बनवले इथे मोठा इंगल्फिंग बनवला इथून बाउन्सबॅक केला मार्केटने ओके तर इथे पण बघा अरे साहेब तीसच्या खाली आला होता ओके okay? हे झालं निफ्टीचं उदाहरण आणखीन एका स्टॉकचं देतो याच्यामध्ये आपण बघणार आहोत डी मार्ट ओके डीमार्ट okay? मध्ये पण सेम कंडिशन मला वाटतं मागच्या मध्ये झाली होती आणि आपल्या टेलिग्रामवर ही माहिती दिली होती जर टेलिग्राम अजूनही फॉलो नसेल केला सबस्क्राईब नसेल केला चॅन आपला टेलिग्रामचा तर क्विकमध्ये जावा आणि चॅनेल जॉईन करून घ्या कारण तिथे तुम्हाला रोजच्या रोज मार्केट चालू होण्याच्या आधी अपडेट्स फ्रीमध्ये मी देत असतो अगदी डिटेलमध्ये आणि कधीही कुठल्याही माझ्या लेवल्स काढून बघा तुम्हाला समजेल की काय जादू असते प्राइस ॲक्शनमध्ये आणि हेच आम्ही आपल्या वर्कशॉपमध्ये आणि ऑनलाईन कोर्समध्ये पण शिकवत असतो ओके आता इथे बघा हा आहे डी मार्ट डीमार्ट खूप साऱ्या दिवसातून तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल तर इथून पडला होता जवळपास डीमार्टचा आर एस आय वीसच्या आसपास आला होता आणि इथून बघा डी मार्टे आर एस आय वीस बरोबर आणि ते बनवलं इंगल्फिंग त्याने दाखवून दिलं मी आता वर जाणार माझी डाऊन साईड संपली ओके आणि इथून तो कन्सिस्टंटली वर जातोय लक्षात ठेवा जवळपास बत्तीसशे तेतीसशेच्या रेंज पासून तो बॅक दिलेला आहे ओके आणि इथून तो आता गेला तो नॉर्मली आता पुन्हा झोन झोनमध्ये जाईल तुमचं पण अनालिसिस वापरा ओके तर इथून असं हा दाखवतो याच्या अपोजिट कंडिशन पण नुसतं मध्ये दिसतंय ना इथे सगळ्यांना बाईंग होतंय याने सेलिंग पण दाखवून दिलं होतं दाखवतो तुम्हाला ओके चला आपण बघूया याने सेलिंग कसं दिलं होतं ते तुम्हाला इथे दाखवायचा मी प्रयत्न करतो ओके चला या आता इथे बघा डिमार्ट तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सॉरी डिमार्ट मध्ये लक्षात ठेवा की एक फॉल आला होता दिसतो इथे चला सगळ्यांना दाखवतो एकदा जसं आपण तिकडे बघितलं की डिमार्टने बायिंगचा सिग्नल दिला होता तसा इथे बघा की डीमार्टने एक मोठी कॅन्डल बनवली होती ह्याला बोलतो आपण बियरिश इंगल्फिंग कॅन्डल ओके आणि याच्यामध्ये त्याचा आर एस आय सेव्हन्टीच्या वर होता म्हणजे तो ओवर झोन झोनमध्ये होता तिथे याने सिग्नल दिला की मी खालच्या दिशेने जाणार आहे गेला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीही तुमचे तुम्ही तुम्ही स्टॉक्स घ्या त्याचा अनालिसिस करा तुम्हालाही जमणार आहे आणखीन एक स्टॉक मुद्दाम दाखवतो मी इथे ओके याच्यामध्ये तुम्हाला मी मुद्दाम एसबीआय दाखवतो ओके बँकिंग सेक्टरचा एक स्टॉक आहे बऱ्यापैकी लोकांना माहीत असलेले स्टॉक्सच मी इथे दाखवायचा प्रयत्न करणार आहे ओके आता इथे काय झालंय बघा बरं इथे पण ही बँकेने इथे रिव्हर्सल दाखवला आर एस आय तीसच्या खाली आला तीसच्या खाली आल्यानंतर इथे इंगल्फिंग बनवला इथून वरच्या दिशेने गेला आता काय झालंय पहा बरं आता आर एस आय त्र्याहत्तरला आहे बरोबर आणि इथे बियरीश इंगल्फिंग बनवलाय काय इंडिकेट करतोय मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आणि पुढच्या वीकमध्ये याला ऑब्झर्व करा काय ॲक्शन देतोय ते ओके आता कसं असतं ह्याने इंडिकेशन दिलं मी वाढणार आहे पडणार आहे परंतु किती वाढणार किती पडणार याला पण काहीतरी स्ट्रॅटजी आहेत ना मार्केटमध्ये मा ओके त्या आपण विविध अँगलने वापरत असतो ओके ह्या स्ट्रॅटजीमध्ये फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की तो तुम्हाला दाखवतो की आता इथून पडणार आहे तर जर तुम्ही ऑलरेडी याला घेतला असेल तर इथे तुमचं प्रॉफिट बुक झालं पाहिजे ओके okay. जर तुम्ही ते व्यवस्थित प्रॉफिट बुक करताय तर चांगला प्रॉफिट घेऊन जाऊ शकतो बऱ्याच वेळेला काय होतं की मला वाटलं होतं की अरे वर जाईल म्हणून आपण थांबतो आणि काय होतं तो वर जात नाही पडतो काय गरज नाही ना ॲज पर टेक्निकली जावा टेक्निकली तो दाखवतोय मी पडणार पडणारच असतो ओके okay. आणि जे टेलिग्राम फॉलोअर्स आहेत त्यांना तर मला डिटेलमध्ये काय सांगायची गरज नाही ते माझ्या रोजच्या रोज अपडेट्स फॉलो करत असतात त्यामुळे तिकडे ऑब्झर्व करा ओके ही गोष्ट समजली याच्यामध्ये इन डिटेलमध्ये की जसं आपण कसं पडणार कसं वाढणार हे स्टॉकमध्ये बघितलं आणखीन एक एक्झाम्पल दाखवायचा प्रयत्न करतो आय थिंक एच डी एफ सी बँकेमध्ये पण ही कंडिशन त्याने बनवली होती बघू एच डी एफ सी बँकेमध्ये काय दिसते आपल्याला याच्यामध्ये एचडीएफसी बँकेमध्ये पण बघा मध्यंतरी एक न्यूज आली होती ओके मर्जिंग होणार एच डी एफसी बँक आणि एचडीएफसी च इथपासून तो काय झाला की बघा वरच्या दिशेने गेला आर एस आय सेव्हन्टीच्या वरती गेला आणि इथे इंगल्फिंग आता आर एस आय सत्तरच्या वर गेला ना बुलिश कॅन्डल नाही मी बघणार सत्तरच्या वर गेल्या मी बिरीश कॅन्डलचं वाट बघेल ओके इथे मला इंगलफिंग दिसतोय मारबोजू टाइप कॅन्डल दिसते म्हणजे तो पडणार आणि पडायलाच पाहिजे बघा खालच्या दिशेने आला पडला तो का तर याने ऑलरेडी दाखवून दिला होता म्हणजे तुमचा तो अर्ली साईन असतो एक्झिटचा याच्या आधी वर जाण्याच्या आधी त्याने दाखवून दिलं होतं आर एस आय तीसच्या खाली गेला ओव्हरसोल्ड झोन मध्ये इथे बुलिश इंगल्फिंग बनवला गेल्या वरच्या दिशेने हे टेक्निकल अनालिसिस आहे मित्रांनो ओके एक द्या फक्त मला मी तुम्हाला घेऊन जातो एकदा ओके तर अशा प्रकारे कुठला स्टॉक वाढणार का पडणार ह्या इन डिटेल मध्ये गोष्टी आपण ह्या व्हिडिओ शिकलेलो आहे आता महत्वाची गोष्ट काय तर सगळ्यात आधी तुमच्या पोर्टफोलिओचे जे स्टॉक्स असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचंय कारण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय इतकी सोपी नाही बघायला पाहिला खूप सोपं वाटतं कुठलीही गोष्टी प्रॅक्टिस करा अजून कॉन्फिडन्स वाढेल आणि मी एक गॅरंटी देतो की मी जे आपण स्ट्रॅटजी शिकवतो कुठले इथे असतील यूट्यूबवर दिलेले आहेत कोर्समध्ये असतील वगैरे तुम्ही कुठेही वापरू शकता म्हणजे इंट्राडे करायचे चालणार स्विंग ट्रेडिंग करायचं तरी पण काम करेल पोझिशनल ट्रेडिंग असेल उद्या कमोडिटीत गेला करन्सीत गेला तरी चालणार का तर आपण जर प्युअर प्राईज ॲक्शन आहे त्याच्यावरच काम करतो कारण कुठलाही इंडिकेटर वगैरे वगैरे च्या आधी मेन आहे ती प्राइज आणि ती जर तुम्हाला एकदा समजली तर तुम्हाला डिपेंड राहायची गरज नसते एवढंच मला तुम्हाला इथून सांगायचंय तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला कशी वाटली माहिती मला खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आणि असं तुम्हाला कुठला स्टॉक दिसतोय का की त्याचा आर एस आय सत्तरच्या वर आणि तिथे बिअरी शिंगल विंग बनवलाय किंवा त्याचा आर एस आय तीसच्या खाली आहे त्याला तुम्ही बुलीशिंगल फिंग बनवला आहे असं जर कुठे बघितलं असेल दिसलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपल्या बाकीच्या कम्युनिटीलाही यूट्यूबच्या ते समजायला मदत होईल त्यांनाही चांगले चांगले स्टॉक्स अभ्यास करण्यासाठी भेटतील ओके तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय खाली देऊ शकता तसेच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आमच्याकडून माहिती हवी आहे तर आमच्यामार्फत एक डिमॅट अकाउंटही ओपन करू शकता आणि आमच्या इन डिटेल कोर्सेसची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा नंबर दोनशे ऐंशी नव्वद नव्वद या नंबर सेव्ह करा शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आणि त्याच्यावर तुम्हाला जे काही पाहिजे त्याचा मेसेज करा आमच्या टीमकडून कॉल येईल आणि इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो थांबतो इथे आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला जर व्हिडिओ ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये कळवा येणाऱ्या काळामध्ये खूप सारा कंटेंट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे बरोबर तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे माझ्यासाठी महत्वाचं ज्या टॉपिक स्वर जास्त कमेंट येणार त्या टॉपिकला आपण जास्त लवकर प्रायोरिटी देऊया ओके चला थांबतोय तो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका ओके धन्यवाद